नमस्कार मित्रांनो, उशिरा का होईना पण बॉलिवूडला आता महाराष्ट्राचा इतिहास दिसू लागलाय। तानाजीनंतर आता छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरही एक मोठ्या बजेटचा चित्रपट येतोय आणि या चित्रपटात संभाजी महाराजांचा रोल विकी कौशल करणार आहे। विकी कौशलने याआधी उरी राजी सारखे देशभक्तपर चित्रपट केलेले आहेत। मात्र मित्रांनो, संभाजी महाराजांचा रोल करण्यासाठी विकी कौशलला महाराजांना नीट समजून घ्यावं लागेल, नाहीतर नकली दाढी मिशी लावून 15 दिवसात शूट करून चालणार नाही। खरं म्हणजे एखादा मराठी ऍक्टर जर ह्या रोलसाठी असता तर सोपं झालं असतं, मात्र मराठी मातीत एकही असा मोठा ऍक्टर नाही ज्याच्या जीवावर एखादी प्रोडक्शन कंपनी 150-200 करोड रुपये लावू शकेल, हे दुर्दैवाने सत्य आहे। असो, किमान दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे तरी मराठी आहेत आणि चांगले दिग्दर्शक आहेत आणि त्यामुळं हा चित्रपट चांगला होईल असं वाटतंय। आता मात्र मोठं बजेट आहे, चांगले ऍक्टर आहेत, चांगला डायरेक्टर आहे, फक्त चांगली स्क्रिप्ट आणि डिरेक्शन झालं म्हणजे आपल्या राज्याचा इतिहास अख्ख्या जगाला कळेल। खूप अपेक्षा आहेत या चित्रपटाकडून। धन्यवाद मित्रांनो।